प्रसिद्ध चित्रकार वासुदेव गायतुंडे यांच्या मृत्यूपश्चातही त्यांनी काढलेली चित्र दरवर्षी नवनवे विक्रम रचतात. 1961 मध्ये त्यांनी काढलेल्या एका चित्राला विक्रमी 39.98 कोटींची बोली लागली, म्हणजेच तब्बल 55 लाख अमेरिकन डॉलर्सना हे चित्र विकलं गेलंय. भारतीय चित्रकाराच्या चित्राला मिळालेली आतापर्यंतची ही सर्वोच्च किंमत आहे. मुंबईत सॅफ्रन आर्टनं आयोजित केलेल्या लिलावात ही सर्वाधिक बोली लागली. त्यांच्या चित्राला ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. बॉम्बे स्कूल म्हणजे महाराष्ट्रात सर जेरी स्कूल ऑफ आर्ट नावाची जी वास्तू आहे, ह्या कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला इतक्या मोठ्या त्याच्या चित्राला इतकी मोठी किंमत मिळणं हे आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी फार मोठी घटना आहे. आणि कलेच्या क्षेत्रामध्ये मला असं वाटतं की याची नोंद जरूर घेतली गेली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये बुधवारी या वर्षातली सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. 24 तासात देशात 28,903 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय, त्यामुळे बाधितांची एकूण संख्या आता 1,14,38,734 वर पोहोचली. याच कालावधीत गेल्या 2 महिन्यामध्ये एका दिवसातली सर्वाधिक म्हणजे 188 लोक मृत्यूमुखी पडल्यामुळे मृतांची एकूण संख्या 1,59,044 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीत हे म्हटलेलं आहे. औरंगाबादेत बुधवारी कोरोनाचे 1,335 रुग्ण आढळलेत. यात शहरामध्ये 962 रुग्ण आहेत, तर ग्रामीण भागात 373 रुग्ण आढळलेत, त्यामुळे आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 61,435 झाली आहे. सध्या ऍक्टिव्ह रुग्ण 7,552 आहेत, तर मंगळवारी दिवसभरात 17 रुग्णांचा मृत्यू झाला. औरंगाबादेत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चाललाय. हिंगोली जिल्ह्यातही लग्नात गर्दी केली म्हणून 112 जणांवर गुन्हा दाखल केलाय. निशाणा इथल्या वधू आणि हिंगोली तालुक्यातील सवड गावातल्या वर यांचा विवाह होता. वधू आणि वराकडील मंडळींनी परवानगी न घेता वाजत गाजत लग्न सोहळा पार पाडला. फक्त 50 जणांना परवानगी असताना 100 पेक्षा जास्त वराडी उपस्थित होते. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना नागरिक नियम पाळत नाहीयेत हेच यातून दिसतंय. वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतीये. त्यातच आता जिल्ह्यातील मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांसह 5 कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय, त्यामुळे मालेगाव पोलिसात चिंतेचं वातावरण आहे. विशेष बाब म्हणजे कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतरही मालेगावचे पोलीस निरीक्षक त्यांच्यासह 2 कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय. पालघरमधल्या नंडोरे आदिवासी आश्रमशाळेतल्या 30 विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षकाला कोरोना झाला. प्रशासनानं आश्रमशाळेला सील केले. अलीकडे जवाहर हिरडपाडा आश्रमशाळेतले विद्यार्थी आणि शिक्षकांनाही कोरोना झाल्याची बाब उघड झाली होती. नंडोरे आश्रमशाळेत 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होते. एकूण 193 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.